पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक नवा खुलासा समोर आला, ज्यामुळे तत्कालीन वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसतंय। कारण पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यातील आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचं आता न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलंय। मुख्य म्हणजे पुणे पोलिसांनी सुद्धा याला आता दुजोरा दिलाय। मंगळवारी जेव्हा संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात आत्महत्येपूर्वी 90 मिनिटं बोलणं झाल्याची बातमी समोर आली होती तेव्हा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मला संशय नाही तर खात्री आहे तो आवाज संजय राठोडचाच आहे असं म्हटलं होतं। संजय राठोडच्या केसमध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही हे सांगतोय, पुणे पोलिसांना आज संशय आहे की हा आवाज त्यांचा आहे। मला संशय नाहीये, मला पूर्ण खात्री आहे की हा तोच आहे। त्यामुळे सत्य जे आहे ते परेशान होऊ शकतं पण पराजित होऊ शकत नाही हे आजच्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे। आपण बघितलं की कशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून या प्रकरणामध्ये ज्या सगळ्या हालचाली होत्या पोलीस प्रशासनाच्या सरकारच्या या अतिशय संशयास्पद होत्या। विविध प्रश्न आम्ही उपस्थित केले। आता यांना असं वाटतंय की नाही हा आवाज संजय राठोडचाच आहे जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो। त्याचप्रमाणे अजूनही बऱ्याच गोष्टी आम्ही शासन आणि प्रशासन आणि पोलीस या सरकार आणि प्रशासन यांना विचारत होतो की जो 100 ला कॉल केला गेला 100 ने आणखीन एक नंबर दिला आणि त्या नंबरवर कॉल करा म्हणून सांगितलं ते जे काही संभाषण झालं ते एकदा तुम्ही सार्वजनिक करा, लोकांना कळू देत काय आहे आणि काय नाही आहे ते। मुलीच्या आई वडिलांनी कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या मानसिकतेमध्ये त्यांची तक्रार नाही म्हणून सांगितलंय ते समजू शकतो आम्ही, परंतु एवढे ढळढळीत पुरावे असताना सुद्धा पोलीस मात्र या ठिकाणी कसा काय कानाडोळा करतायत हा एक फार मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे हा आवाज संजय राठोडचाच आहे हे शोधून काढायला काही रॉकेट सायन्सची गरज नाहीये। शेंबडं पोरगं सुद्धा सांगेल हा आवाज कोणाचा आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन बरेच उलगडे होतील पण जे जे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी उपस्थित केले होते त्याची सुद्धा उत्तरं मिळणं हे महाराष्ट्राच्या जनतेला आवश्यक आहे आणि मला अपेक्षा आहे की पुणे पोलिसांकडनं ही उत्तरं राज्यातल्या जनतेला मिळतील। एकीकडे संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांच्यात आत्महत्येपूर्वी 90 मिनिटं चर्चा झाल्याची बातमी समोर येते तर दुसरीकडे आता फॉरेन्सिक रिपोर्टनुसार व्हायरल क्लिपमधला आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचा पाय आणखी खोलात जाणार असं दिसतंय। शिवाय पूजाच्या विसरा रिपोर्टमध्ये तिनं आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याचं सुद्धा उघड झालंय, त्यामुळे दारूच्या नशेत तिनं आत्महत्या केल्याचा अंदाज सुद्धा आता वर्तवला जातोय। मुख्य म्हणजे या तपासादरम्यान पूजाच्या कुटुंबियांनी मात्र आपली कुणाविरोधातच तक्रार नसल्याचं म्हटलंय, पण आता पोलीस तपासामध्ये संजय राठोड कनेक्शन आढळू लागल्यामुळे पुढे काय होणार हे बघणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या घडामोडींवरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज लाईक करा। राजकारणासह सर्व प्रकारच्या बातम्या सविस्तर वाचण्यासाठी लोकमत.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।